मास्टर एस के क्लासेस मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. यूट्यूब चॅनल मास्टर एस के क्लासेस लाईक करा, सबस्क्राइब करा, आयकॉनचं बटन दाबा. त्यानंतर तुम्हाला वर्ग पाचवा, विषय गणित, घटक पाचवा, अपूर्णांक यावरील सर्व व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध होतील अभ्यासासाठी. आता आपण समचेद अपूर्णांकाची बेरीज आता आपण शिकलो. आता उदाहरण संग्रह यावरचा उदाहरण संग्रह 20 सोडवून घेऊया. उदाहरण संग्रह 20 आपण सोडूया, बेरीज करा. 1/5 + 3/5 बेरीजे पास 5 1 + 3 = 4/5 झाली. तर दुसरं 2/4 + 4/7 2/4 + 2/7 हे 7 आहे. 2/7 + 4/7 करा बेरीज. हे छेद 7, हे 2, हे 4 किती आली? 6/7. तिसरं 7/12 + 2/12 हे पाय 12, हे 7, हे 2, 7 × 9 = 12 झालं. आता 2/9 + 7/9 = 9 2 7 7 × 9 = 9 9/9 आले का? 9/9 म्हणजेच काय? 1. 9/9 म्हणजे 1. 9 पैकी 2 भाग, 9 पैकी 7 भाग घेतले की पूर्ण भाग घेतले झालं. आता हे बघा 3/15 + 4/15 आहे. 3 × 4 किती झालं? 4 × 3 = 7/15 आणि आता पुढचं 7 वगैरे आता बघा. 7/6 आता 2 + 1 + 3 हे पहा. 2 + 1 + 3 6/7 आता ह्याची बेरीज बघा. 2 + 4 + 3 = 4 × 3 = 9 9/10 आलं. अंश छेद समान असताना अंशाचीच बेरीज होते. आता हे बघा 9/4 + 1 = 5/9 आता हे बघा हे 8 5 + 3 8/8 अंश छेद समास त्याचं उत्तर काय ते 1 लक्षात आलं. अशा रीतीनं तुम्हाला उदाहरण संग्रह मी सुद्धा सोडून दाखवण्यात आलेला आहे. समजला आहे, उतरून घ्या आणि परत परत अभ्यास करा. आता हे दुसरं गणित आहे. आईने 1 पेरू आणला, त्यातील 3/8 भाग मीनाला आणि 2/8 भाग गीताला दिला, तर दोघीला मिळून किती भाग दिला बघा. आता मीनाचा हिस्सा बरोबर किती? 3/8 भाग. आता गीताचा हिस्सा किती? गीताचा हिस्सा बरोबर 2/8 भाग. आता दोघींचा मिळून हिस्सा, दोघींचा मिळून हिस्सा बघा बरोबर ह्या दोन्हीची बेरीज 3/8 + 2/8 हे पास. आता म्हणून आता बेरीज करू आपण. 3/8 + 2/8 बरोबर हे 8 + 5/8 काय मग दोघींना मिळून किती भाग दिला? आईने 5/8 /
दिला हे तीन छेद आठ आणि हे दोन छेद आठ पाच छेद आठ भाग दिला. आता पुढे बघा एका मैदानाचा तीनशे चार भाग पाचवीच्या मुलांनी आणि एक छेद चार भाग चौथीच्या मुलांनी स्वच्छ केला तर त्या मैदानाचा एकूण किती भाग स्वच्छ झाला बघा. पाचवीच्या मुलांचा पाचवीच्या मुलांनी स्वच्छ केलेला भाग बरोबर तीनशे चार. आता चौथीच्या मुलांनी स्वच्छ केलेला भाग बरोबर एक छेद चार. दोघांनी मिळून स्वच्छ केलेला भाग कुठला मैदानाचा दोघांनी मिळून स्वच्छ केलेला भाग म्हणजे या दोन्हीची बेरीज तीन छेद चार अधिक एक छेद चार त्याची बेरीज. आता कुरा पलीकडे बेरीज म्हणून तीन छेद चार अधिक एक छेद चार बरोबर चार. तीन अधिक एक बरोबर चार अधिक चार समान म्हणजे एक. म्हणजे काय दोघांनी मिळून किती भाग स्वच्छ केला आता उत्तर एक भाग नव्हा पूर्ण मैदानाचा भाग दोघांनी मिळून मैदान असा पूर्ण भाग स्वच्छ केला एक म्हणजे पूर्ण भाग मैदान पूर्ण स्वच्छ केलं चौथीच्या आणि पाचवीच्या मुलांनी मिळून. अशा रीतीनं तुम्हाला उदाहरण संग्रह विषय या ठिकाणी संपलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास एकच ध्यास विद्यार्थी विकास. तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही काय करायचं लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका त्यामुळे काय होईल अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील.